हॅलो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत थर्ड लेसनचे आयुष्य आनंदाचा उत्सव याचे आपण आता याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया याला तर याच्यामध्ये प्रश्न काय आहे पहिला बघा कृती करा तर या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती तर ते बघायचं आहे आपण तर काय आहेत लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती तर गंमत कशी तर तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो म्हणजेच आनंद पकडून गेलात की हातातून निसटतो जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो आणि जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे नंतर काय आहे लेखकाने वर्णविलेल्या खऱ्या आनंदाची लक्षणे तर खऱ्या आनंदाची लक्षणे काय आहेत की आपल्याला आनंद झाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं तर हलके हलके पिसासारखं वाटणे त्याच्यानंतर मनावरचे ताण दडपण नाहीसे होणे ईर्ष्या आसूया राग द्वेष नाहीसे होणे माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार जेव्हा जेव्हा पण तुम्ही एकटे बसता तेव्हा ते त्याच्यातून काय निर्माण होतं किंवा तुमच्या लक्षात काय येतं बघा काय करू शकता तुम्ही निर्मिती शोध आणि साक्षात्कार तर नंतर काय आहे याच्यामध्ये बघा खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा म्हणजे ट्रॉर फोल्स आहे याच्यामध्ये तर काय आहे बघा यश वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहे काय आहे योग्य पैशाने आनंद विकत घेऊ शकतो तर आपण पैशाने आनंद विकत घेऊ शकतो का नाही तर हे आहे अयोग्य शिक्षणातला आनंद तात्पुरता असतो अयोग्य शिक्षणातला आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो आणि आपण तो आनंद जो आपण शिक्षण घेऊन आनंद घेतलेला आहे तो आपण दुसऱ्याला देऊ शकतो तो पसरवू शकतो तर हे इथे काय आहे अयोग्य आहे यशामुळे आत्मविश्वास वाढतो योग्य जेव्हा जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा आपला आत्मविश्वास करतो आणि आणखी आपण बेटर करण्याचा प्रयत्न करतो तिथे ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा योग्य तर जे तुम्हाला आवडतं जे तुमच्या आवडीचं आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता हे केव्हा घडले ते लिहा जे हे केव्हा घडेल ते तो आपल्याला सांगायचं आहे बघा काय तर माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो जेव्हा आपल्याला जास्त आनंद झालेला असतो तेव्हा आपल्याला वाटतं की मी माझ्या आनंदाची बातमी कोणाला तरी सांगू तर ते तसं माणूस दुःखातून बाहेर पडत नाही कधी तो दुःखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाही जेव्हा तो मनाची कवाडे बंद करून घेतो तेव्हा आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हाला पडते एका वेगळ्या विश्वात वावरता येते जेव्हा कधी आपल्या आपल्याला एका वेगळ्या विश्वात कधी वावरता येते जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो किंवा आपण जेव्हा एखादी कला जोपासतो ना तेव्हा खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा याच्यातून तुम्हाला काय अर्थ समजलेला आहे ते इथे आपल्याला लिहायचं आहे बघा मनाची कवाड तर याचा अर्थ काय आहे मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे कवाडे म्हणजे काय तर दारे तर मनाची कवाडे म्हणजे दारे घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो बाहेरचे जग अफाट असते हे दार आपल्याला अफाट जगात नेते मनाची दारे उघडली तर म्हणजे मन मोकळे ठेवले तर आपण व्यापक जगात प्रवेश करू शकतो आनंदाचा पाऊस आता आनंदाचा पाऊस म्हणजे काय याचा अर्थ काय आहे मनात दुःख चिंता असेल तर आनंद मनात शिरत नाही आनंदाला शिरण्यासाठी काय तर मन मोकळे लागते आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो यालाच आपण आनंदाचा पाऊस असे म्हटले आहे खालील चौकटी पूर्ण करा इथे आपल्याला चौकटी पूर्ण करायची बघा आनंदाला हर्षित करणारा आता आनंदाला हर्षित कोण करतं आनंद शरीर मन यांना जोडणारा सेतू श्वास बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आनन्दा। आनंदाला प्रसरवणारा आनंद आनंद अनुभवण्याची निमित्त कोणते आहेत यश आणि वैभव आणि याच्यामध्ये ग्रामर आहे बघा व्याकरण खालील वाक्याचा प्रयोग ओळखून लिहा आता इथे काही वाक्य दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला काय करायचं आहे तो तो कोणत्या प्रयोगाचा किंवा कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे तर एवढं मिळूनही मी आनंदात का नाही इथे काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे आणि इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर आ, हा हे वाक्य कसं आहे प्रश्नार्थी वाक्य आहे आता दुसरं काय बघा गोडतोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की इथे काय आहे उद्गारार्थी साईन दिले दिलेला आहे चिन्ह दिलं आहे तर मग हे हे वाक्य कसं आहे उद्गारार्थी वाक्य आहे थर्ड वर काय आहे बघा आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं तर याच्यामध्ये फक्त विधान केलेलं आहे प्रश्नही विचारलेला नाही किंवा उद्गारवाचक इथं साईन पण लावलेलं ला नाही ते काय फक्त एक विधान म्हणजे एक वाक्य विचारलेलं आहे तर आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं का तर हे कसं आहे विधानार्थी वाक्य इथं फक्त विधान विचारलेलं आहे विधान केलेलं आहे काय आहे बघा योग्य पर्याय निवडा व लिहा इथे ना आपल्याला अर्धी अर्धी वाक्य दिलेले आहेत आणि इथे त्याचे पर्याय दिलेले आहेत तर याच्यातला कोणता पर्याय याच्यामध्ये परफेक्ट बसतो ना ऑप्शन ते त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे बघा माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा आता हा जो आहे हा प्रश्नार्थी वाक्य आहे हे वाक्य प्रश्नार्थी आहे तर याचे आपल्याला विधानार्थी वाक्य करायचे आहे तर कसे केले आहे बघा आपण विधानार्थी वाक्य तर माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत तर याच्यामध्ये कोणचं ऑप्शन बसेल बघा हे माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा तर इथे फक्त आपल्याला विधान केलेलं आहे तर याचं आपल्याला काय करायचं आहे प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे तर कसं आहे बघा आपण हा आनंद कुठे नसतो म्हणजे इथं आपण प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नार्थी वाक्य करून झाल्याच्या नंतर त्याला हा साईन पण लावायचं प्रश्नचिन्ह पण तिथे लावायला पाहिजे तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य वाटेल तिसरं काय बघा किती आतून हसतात ती या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा आता हे उद्गारार्थी वाक्य इथं दिलेलं आहे तर याचं आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य करायचं आहे तर कसं केलेलं आहे बघा आपण ती खूप आतून हसतात तर इथे बघा मुलांना काय सांगितलं आहे आपल्याला खालील तक्ता पूर्ण करा हा जो तक्ता दिलेला आहे ना, ना आता हा आता आपल्याला पूर्ण करायचा आहे तर इथे काय सांगितलं आहे झुणका भाकर आणि हे दोन्ही जे आहेत ते बघा हे तुम्हाला फील करायचे आहेत तर इथे मी कर केलेलं आहे झुणका भाकर तर त्याचा विग्रह कसा करणार आपण झुणका भाकर वगैरे म्हणजे झुणका वेगळा आहे आणि भाकर वेगळे आहे तर हे दोन शब्द आहेत इथे जोडून लिहिलेला आहे तर त्याचा विग्रह करायचा आहे आपल्याला त्याची फोड करायची आहे ते कशी केलेली आहे जुनका भाकर वगैरे आणि हा कोणता समास आहे त्या समासाचे नावही आपल्याला सांगायचं आहे तर हा कोणता समास आहे बघा समाहार द्वंद्व समास आता खाली दुसरं काय आहे बघा इथे आपल्याला विग्रह करून दिलेला आहे इकडे आपल्याला सामासिक शब्द लिहायचा आहे आणि नंतर त्याचा त्याच्या समासाचे नावही लिहायचं आहे तर विग्रह कसा केलेला आहे याचा बघा सूर्याचा अस्त तर आपल्याला सामासिक शब्द जोडून कसा लिहायचा आहे सूर्यास्त आणि समासाचे नाव काय आहे तर विभक्ती तत्पुरुष किंवा विभक्ती तत्पुरुष त्याच्यानंतर अविग्रह काय केलेला आहे अक्षरसा आनंद आणि याचा आपल्याला सामासिक शब्द बनवायचा आहे तर सामासिक शब्द आपण कसा बनवला बनवलेला आहे अक्षरानंद आणि त्याचा त्याच्या समासाचे नाव काय आहे कर्मधारय समास त्याच्यानंतर आता इथे बघा सामासिक शब्द इथे दिलेला आहे आणि इथे त्याचा आपल्याला विग्रह करायचा आहे आणि इकडे समासाचं नाव सांगायचं आहे ना... तर सामासिक शब्द काय आहे प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला त्याचा विग्रह कसा होईल प्रत्येक क्षणाला आणि त्या समासाचे नाव काय आहे अव्ययी बावीस सम खाली काय पहा खालील वाक्यातील प्रयोग ओळखावं लिहा तर आपल्याला इथे प्रयोग ओळखून लिहायचं आहे पहिलं काय आहे बघा स्वतःच्या आवडीचे काम निवडा तर हा कोणता प्रयोग आहे हा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग सेकंड काय आहे लोकांना पेढे वाटणं वेगळं हा कोणता प्रयोग प्रयोग आहे तर भावे प्रयोग आणि थर्ड काय आहे कष्टाची भाकर गोड लागते हा काय आहे करतरी प्रयोग आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधावं लिहा तर आनंद या शब्दासाठी जेव्हा आपण पाठाचं जेव्हा विश्लेषण केलं होतं किंवा तो पाठ पाहिला होता तर त्याच्यामध्ये आनंदासाठी कोणते शब्द आले होते खरा आनंद आत्मिक आनंद अनोखा आनंद वेगळा आनंद आणि टिकाऊ आनंद तर हे शब्द आहेत पाठामध्ये आनंदासाठी आता इथे स्वमत आहे पहा प्रश्न चौथा स्वमत याच्यामध्ये प्रश्न आहे जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा तर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे उत्तर शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय करताना आपल्याला निवड करायची बरीच संधी असते तर जे काम करायचं आहे आता त्या कामात तुम्हाला आनंद अं घ्यायला शिकणं कसं शक्य होईल तर शिक्षणानंतर जेव्हा आपण नोकरी करतो नोकरी व्यवसाय करताना आपल्याला निवड करायची बरीच संधी असते यावेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो म्हणजे आपल्या आवडीचं जर आपल्याला काम मिळालं तर ते आपण कसं आनंदाने करू शकतो आणि मग काय मग मक काम कष्टाचे राहत नाही जिथे आवड असते तिथे ति आपल्याला कष्ट जरी आपण करत असलो आणि ते आपल्या आवडीचं जरी असलं तर तिथे आपल्याला कष्ट जाणवत नाही तिथे आपल्याला काय होतं तर आनंद होतो आपल्या कामातून कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो म्हणजे जेव्हा ते आपण आपल्या आवडीचं काम करत आहोत ते काम करताना आपल्याला काय ते कष्टत्रासतं परंतु त्या कष्टातून आपल्याला काय मिळतं हो तर आनंद मिळतो आपण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असेल तरी नोकरी व्यवसायात आवडीचाच मिळेल याची खात्री नसते शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात तर आता इथे काय आहे बघा आपण म्हणजे आपल्या एखाद्या विषयाचं ज्ञान घेतलेलं असेल जो विषय आपल्याला खूपच आवडत असेल तर त्या विषयाचीच आपल्याला नोकरी मिळेल असं कधी होत नाही आणि शिक्षण घेतलेले म्हणजे शिक्षक किंवा पदव्या घेतलेले असे लाखोच विद्यार्थी आहेत परंतु प्रत्येकालाच नोकरी मिळेल असं कधी शक्य होत नाही त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते उपजीविका तर पार पाडायची असते त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते म्हणजे आता लाखो विद्यार्थी शिकून तयार आहेत परंतु नोकऱ्या त्या संख्येने कमी असतात आता आपल्या आवडीचीच आपल्याला नोकरी मिळेल हे होऊ शकत नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिवंत जगायचंच आहे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करावेच लागेल म्हणून जे मिळेल ते काम कसं आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे इथे अशा वेळी वाट वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्यातील सर्व ज्ञान कौशल्यपणाने कौशल्यपणाला लावली पाहिजेत मन आपले मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल नवीन कौशल्य शिकून घेतली पाहिजेत काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे असा आग्रह हवा मग आपोआपच आपले काम सुंदर होईल आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला काय प्रतिष्ठाही मिळेल दुसरं काय बघा सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसाच आनंद घेण्या घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो या विधानाबाबत तुमचे मत काय आहे तर आता आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते इथं लेखकांनी विचारलं आहे आपलं मत काय आहे बघा आनंद कशा पद्धतीने घेतात ते बघा कोणत्या कारणाने कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल हेही सांगता येत नाही लेखक काय म्हणतात की कोणाला कशात आनंद मिळेल हेही आपल्याला सांगता येत नाही आनंदाच्या तरा वेगवेगळ्या असतात म्हणजे आनंद प्राप्त करायचे किंवा आनंद मिळवायचे आनंद घेण्याचे प्रत्येकाची तराही कशी तर वेगळे असते प्रत्येकाचा आनंदही वेगळा असतो पोस्टाचे तिकीटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला टाकाव असतात म्हणजे आपण काय म्हणतो याला काय पोस्टाची तिकिटे गोळा करण्याची सवय आहे म्हणजे आवड आहे किंवा नाणी जुनी नाणी गोळा करण्याचीही छंद आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं हा काय आनंद आहे हा काय छंद आहे पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करायचाही छंद असतो एक जण आठवड्यातून एकदा आसपासच्या एक एक गाव पायी चालून चालून यायचा म्हणजे लोक लेखक इथे काय सांगतात प्रत्येकाला बघाना कसा वेगळा वेगळा आ आनंद घ्यायची सवय आहे किंवा वेगळा छंद आहे तर आठवड्यातून एखाद्या वेळेस एखादं गावी पायी चालून जाण्याचाही लोकांना छंद आहे एक सिनेमा एकाच महिन्यात सात आठ वेळा पाहण्याखेरी पाहणारेही सापडतात म्हणजे एखादा सिनेमा एखादा पिक्चर जर खूपच आवडला तर तो, तो पिक्चर आठवड्यातून सात आठ वेळाही पाहणारी पाहणारेही लोक आहेत म्हणजे हाही त्याचा छंद आहे यावरून एकच दिसते की प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात आनंद शोधण्याची वृत्ती ही भिन्न असते म्हणजे प्रत्येकाचा आनंद घेण्याची तर वेगळे आहे ठिकाण वेगळे आहे किंवा आनंद शोधण्याची त्यांची प्रवृत्तीही वेगळी आहे व्यक्तिमत् व्यक्तीमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न भिन्न असते आवडीनिवडीही भिन्न असतात हे वास्तव आपण ओळखले पाहिजे व्यक्तीची ही विविधता ओळखली पाहिजे मग समाज जीवन अनेक रंगांनी भरून जाईल आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं ज्या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ सांगा आपल्याला ले पाठामध्ये लेखकाने कर सांगितलं होतं बघा की आनंदाचा आपण आनंदाचं आपण स्वागत कसं कर केलं करायला हवं तर खुल्या दिलाने मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बघा म्हणजे ते आपल्याला लिहायचं आहे तर इथं उत्तर सांगितलेलं आहे पहा बऱ्याच वेळा आपण खो खोटेपणाने जगतो भेटलेल्या व्यक्तीमुळे आनंदाचा सुखाचा अनुभव आपल्याला मिळत नाही कारण आपले मन आधीच राग द्वेष मत्सर भावनांनी भरलेले अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊ शकत नाही तर इथे आपल्याला काय लिहायचं आहे बघा की आपण कसं तर खोटेपणाने वागतो म्हणजे आपल्याकडे आनंदित व्हायला वेळ नाही आणि आपण काय करतो तर बऱ्याच वेळेस जे आपल्याला व्यक्ती भेटतात तर त्याच्यामध्ये काय होतं त्या व्यक्तीमुळे आपण आनंद सुखाचा अनुभव घेत नाही का घेत नाही आपण सुखाचा अनुभव तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय आहे तर राग द्वेष किंवा मत्सर आसवा याची भावना आपल्या मनामध्ये भरलेली असते आणि अशा अशा वातावरणामध्ये आपल्याला आनंद निर्माण होऊ शकतो का तर तसा तो निर्माण होऊ शकत नाही आनंदाला काय तर मन कसं लागतं खुलं लागतं जागा मोकळी लागते आनंदाला आमच्या शेजारी सिद्धा नावाची एक बाई राहते म्हणजे हे तुम्हाला लिहायचं आहे बघा म्हणजे स्वतःचा अनुभव किंवा स्वतःचं मत तिथं सांगायचं आहे तर तुम्ही तिथे काय लिहू शकता आमच्या शेजारी सिद्धा नावाची एक बाई राहते सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी द्वेष आहे सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही इथे काय तर सिद्धा म्हणजे जी ती स्त्री आहे ती निर्मळ मनाने किंवा स्वच्छ मनाने आनंदित मनाने तिच्याकडे पाहू शकत नाही साहजिकच अमिताच्या केवळ उल्लेखानेही मन कडवट होते सिद्धाला आनंद आनंद मिळू शकत नाही कसा आता खराखुरा आनंद मिळ मिळू शकत नाही त्या अमिताकडे पाहू लेखकाने आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं असे म्हटले आहे ते खरेच आहे तर अगोदरच आता इथे जे सिद्ध आहे तिच्या मनामध्ये अमिताबद्दल अगोदरच काय आहे तर राग आहे किंवा द्वेष आहे त्याच्यामुळे ती तिच्याकडे सहज नजरेने पाहू शकत नाही आणि तिला पाहून तिला आनंदही होत नाही का तर तिच्या मनामध्ये काय आहे राग आहे आणि लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आनंदाचा खुल्या मनाने स्वागत करा मनामध्ये राग ठेवून आनंदाचा आपल्याला इथे स्वागत करता येणार नाही प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या मधल्या आता इथे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे बघा प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे हे गरजेचेच आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते इथे सांगायचं आहे तर प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे आपण हे भान बाळगत नाही त्यामुळे आपले नुकसानही होते आपल्या साध्या साध्या कृतीकडे लक्ष दिले म्हणजे आपण जर आपल्या साध्या साध्या कृतीकडे लक्ष दिले तरी हा मुद्दा लक्षात येईल रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लिलया चुकत चुकत जातो सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो ही भावना सतत जागी असली पाहिजे मग आपल्या आपल्या प्रत्येक हालचालीला आपण बारकाईने विचार करू शकतो आणि शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे आपण इतरासमोर स्वतःला सादर करीत असतो ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जो अस्तित्व मिळालेले आहे आपण जो असण्याचा आप आपण असण्याचा जर आपण आनंद प्रत्येक क्षणाला जर साजरा केला तर मग जगण्याचा आनंद घेऊ शकतो म्हणजे ह्या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर आपण आहोत ह्याचा तर आपण प्रत्येक वेळेस जर आनंद घेऊन तो प्रत्यक्षात जर आणला तर काय होईल आपलं जगण्याचा आपल्या जगण्याला काय होईल तर आनंद येऊ शकतो अभिनेते खेळाडू खेळाडू अनेक कसलेले सादर करते डोलदार का दिसतात ही सगळी माणसे आपल्या देहाचे आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात चा चा अभी वेक्ति। अभी वेक्ति है है खरा ती स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही हेच सुख असते त्यातच आनंद असतो आता बघा आहे अभिव्यक्ती अभिव्यक्तीमध्ये काय प्रश्न आहे बघा खरा टिकाऊ आनंद मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दातले म्हणजे खरा टि खरा आणि टिकाऊ जर आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल हे तुम्हाला इथं सांगायचं आहे तर उत्तर काय आहे बघा टिकाऊ आनंद मिळण्यासाठी सर्वप्रथम शरीर नीटनिटके स्वच्छ व प्रसन्न राखायचे आता इथे उपाय सांगितलेले आहे जर आपल्याला खरं आणि जर टिकाऊ आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल सर्वात अगोदर सर्वप्रथम आपले शरीर नीटनिटके आणि स्वच्छ व प्रसन्न आनंदित ठेवायला लागेल आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजेत म्हणजे कोणालाही आपल्याला बघितल्या क्षणी आपलं व्यक्तिमत्व बघितल्या क्षणी त्याला आपल्याला आपल्याकडे पाहून आनंद होईल असं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व करायचं आहे म्हणजे आपल्याला पाहताच कोणाला ईर्षा वाटू नये किंवा गलिच्छपणा दिसू नये आपल्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर स्वतःचं शरीर नीटनिटकं स्वच्छ प्रसन्न आणि स्वच्छतेच्या सवयी आपल्याला आपल्या अंगी बाळगल्या पाहिजेत आहार विचारपूर्वक घ्यायचा व्यसने करायची नाहीत दररोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम करायचा मनात ईर्ष्या असूया हेवा मत्सर सूड अशा वाईट भावना बाळगायच्या नाहीत स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा हे कशासाठी आपल्याला सगळं करायचं आहे तर आनंद टिकवण्यासाठी किंवा खरा आनंद मिळवण्यासाठी यश वैभव यश वैभव या गोष्टी बाह्य असतात त्यांचा आत्मिक समाधानाशी संबंध नसतो आता यश आणि वैभव ह्या काय आहे तर आपल्या बाह्य गोष्टी आहेत ह्या फक्त आनंदाचे हे फक्त निमित्त आहे तर त्याच्या त्याच्यानी काय तर आत्मिक समाधान त्याचा संबंध आपल्या आत्मिक समाधानाशी नसतं म्हणून यश वैभव मिळाल्यावरही मन अशांत अस्वस्थ होऊ शकते अशा वेळी आणखी यश आणखी वैभव याच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे याचा शोध घेतला पाहिजे मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे पैशाने खरा टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही आपल्या मनाच्या सोबत आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला करायला घ्यावे अर्थात प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे नोकरी व्यवसाय मिळेलच असे नसते अशावेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू तर हे सगळं आपल्याला खरा आनंद व टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करायचे आहे तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा आता तुम्हाला तुमचं जीवन आनंदित बनवायचं आहे प्रसन्न ठेवायचं आहे स्वतःला तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तिथे उत्तर सांगितलेलं आहे बा जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करेन म्हणजे तुम्हाला तिथे लिहायचं आहे की तुमचं जीवन म्हणजे माझं जीवन आनंदित होण्यासाठी आवश्यक असलेल्या मी साऱ्या गोष्टी करेल त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत तर काही मानसिक पातळीवरील आहेत तुम्हाला काय करायचं आहे काही गोष्टी ज्या शारीरिक पातळी तुमच्या आहेत जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी त्याही करायच्या आणि ज्या मानसिक पातळी ज्या तुमच्या मानसिकतेच्या आहेत तेही तुम्हाला करायच्या आहेत तर काय करायचं आहे बघा स्वतःच्या शरीराची काळजी घेईन शरीर फक्त बाह्य सजून ते देखणे होणार नाही ते सतेज सुदृढ व निरोगी राखले पाहिजे त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन नियमित व युक्त आहार अवलंब करेन किंवा आहाराचं मी सेवन करेन शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन मी अत्यंत चिकाटीने गायन वादन नर्तन म्हणजे नृत्य साहित्य चित्रपट नाट्य यापैकी एका तरी कले आ, कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन म्हणजे याच्यातील कोणतीतरी एक को कला मी जोपासेन किंवा ती कला मी आवडीने करेन माझे यश माझे यशाचे लक्ष निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन अर्थातच मला हेही ठाऊक आहे की साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही म्हणून कला क्रीडा ज्ञान या क्षेत्रात उच्च प्रगतीचे कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न मी करीन इथे सांगायचे मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन मिळालेले काम अत्यंत आवडीने करेन मी घेतलेल्या शिक्ष मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी व्यवसायात वापरेन मला तर खात्रीने वाटते की माझ्या या बे माझा हा बेत यशस्वी झाला तर मला सुखी समाधानी आयुष्य मिळेल तर तुमच्या आन जीवन आनंदित करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायचा तर लास्टचा आपला काय प्रश्न आहे बघा वा? खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा इथे काय वाक्य दिलेले आहे तर त्याचा पहिला आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं वाक्यात रूपांतर म्हणजे त्याचं सेंटेन्स बनवायचं आहे आपला म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये तर काय आहे आभाळाकडे डोळे लावणे आभाळाकडे डोळे लावणे म्हणजे काय आहे तर वाट पाहणे तर याचा तुम्ही लिहू शकता की शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होता आणि विसर्ग देणे विसर्ग देणे म्हणजे काय तर हो सोडून देणे तर नेहा चित्र करण्यात एवढी दंग झाली होती की तिने तिच्या शाळेच्या नियमित अभ्यासाला विसर्ग दिला हे झालं वाक्यप्रचार आता लास्टचं काय आहे बघा माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण या विषयावर पाच मिनटे पाच मिनटाचे भाषण सादर करा इथे तुम्हाला काय तर माझ्या जीवनावर ज्याच्यावर तुम्हाला स्पीच बोलायचे आहे भाषण करायचं आहे तर तसं तुम्ही करू शकता हां चला तर मुलांना इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे पूर्ण करून झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हे कसं वाटलं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू